जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या रांधे गावातील श्री क्षेत्र विठ्ठलवाडीत यंदाही देवशणही आषाढी एकादशी निमित्त एकादशीचा सोहळा मोठा उत्साहात साजरा होत आहे. स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवस्थान आयोजित या सोहळ्यात वारकरी, टाळकरी, माळकरी आणि विठ्ठल भक्त लाखोंच्या संख्येने दरवर्षी आपली सेवा अर्पण करतात. आषाढी एकादशीला येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. प्रतिपंढरपूर श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील आध्यात्मिक वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता लाभते. हा भक्तिमय सोहळा टिपण्यासाठी आपला आवाजची संपूर्ण टीम आषाढी एकादशीला रांधे गावातील श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे सज्ज असणार आहे. पहाटे 4 वाजता विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस अभिषेक, महापूजा आणि काकड आरती होणार आहे. सकाळी 8:30 ते 10:30 विठ्ठलवाडी ते रांधे, तसेच रांधे ते विठ्ठलवाडी असा दिंडी सोहळा निघणार आहे. सकाळी 11:00 वृक्षारोपणाचा समारंभ, त्यानंतर 11:30 ते 5 यावेळी ठाणे येथील ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळाचे श्रुश्राव्य भजन व गावागावाहून येणाऱ्या दिंड्यांचे स्वागत होणार आहे. सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत होणाऱ्या हरिपाठानंतर 8:30 वाजेपर्यंत हबप तुषार महाराज शिंदे यांचे कीर्तन होणार आहे. रात्री 9 नंतर एकादशी निमित्त फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पडणार आहे.